नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी आणि पालक या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होते, तर घेऊन आलो आहे तुमच्या समोर डिटेल मध्ये अनालायसिस करून महाराष्ट्रातील बीएमएस कॉलेज साठी या वर्षी सेप एसएमएल स्कोर काय राहू शकतो। या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांचा एसएमएल सांगणार आहे। जर का तुमचा एसएमएल मी सांगितलेल्या एसएमएलच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस या कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकतं। व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे डिटेलमध्ये अनालायसिस करून व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहणार आहोत एससी कॅटेगरी, त्यानंतर एसटी, व्हीजे, एनटी1, एनटी2, एनटी3, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन या कॅटेगरीचा डाटा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण एससी कॅटेगरी पासून। एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 21,050 या एसएमएल पर्यंत महाराष्ट्रामध्ये मॉपअप राऊंड म्हणजे जो शेवटचा राऊंड असतो त्या राऊंड पर्यंत बीएमएस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। या एसएमएल वर विद्यार्थ्याचा स्कोर किती पण असू शकतो, 330 किंवा 330 पेक्षा सुद्धा खाली स्कोर असू शकतो, परंतु जर का अशा विद्यार्थ्यांचा एसएमएल म्हणजे एससी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याचा एसएमएल 21,050 याच्या आतमध्ये येत असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना जे आहे ते महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज मिळू शकतं। फक्त या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग काळजीपूर्वक करावी। त्यानंतर आता आपण बोलूया एसटी कॅटेगरी बद्दल। एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जर एसएमएल 32,300 पर्यंत येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस चे कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। या एसएमएल वर विद्यार्थ्याचा जो कॅटेगरी रँक आहे तो जवळजवळ 1100+ असू शकतो। तर अशा सर्व एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली काउन्सिलिंग काळजीपूर्वक करण्याची गरज आहे। आता आपण बोलूया व्हीजे कॅटेगरी बद्दल। व्हीजे ए कॅटेगरी मधील विद्यार्थ्याचा जर एसएमएल 20,700 आतमध्ये येत असेल तर अशा सर्व व्हीजे कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस चे कॉलेज मिळू शकते। या सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली आपली काउन्सिलिंग काळजीपूर्वक करावी, जेणेकरून काही चुका होणार नाहीत व त्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस चे कॉलेज मिळण्याची शक्यता राहील। विजय कॅटेगरी नंतर आता आपण बोलूया एनटी1 म्हणजेच एनटीबी कॅटेगरी बद्दल। तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांचा जर एसएमएल 19,300 याच्या आतमध्ये असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळण्याची शक्यता आहे। एनटी1 नंतर आता आपण घेऊया एनटी2 कॅटेगरी, ज्याला आपण एनटीसी असे सुद्धा म्हणतो। तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांचा जर एसएमएल 20,200 याच्या आतमध्ये येत असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस चे कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली काउन्सिलिंग काळजीपूर्वक करावी। त्यानंतर आता आपण बोलूया एनटी3 कॅटेगरी बद्दल, ज्याला आपण एनटीडी असे सुद्धा म्हणतो। तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्याचा जर एसएमएल 20,800 याच्या आतमध्ये येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मॉपअप राऊंड म्हणजे जो शेवटचा राऊंड असतो त्या राऊंड पर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। एनटी3 कॅटेगरी नंतर आता आपण बोलूया ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांबद्दल। तर ओबीसी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याचा जर एसएमएल 19,700 याच्या आतमध्ये येत असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना या वर्षी महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे आणि या एसएमएल वर विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक जी आहे ती 5,400+ असू शकते। शेवटी आता आपण बोलूया ओपन आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीज बद्दल। तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्याचा जर एसएमएल 22,500 याच्या आतमध्ये येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। या एसएमएल वर म्हणजे 22,500 या एसएमएल वर ओपन आणि ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक अराउंड 3,800+ असू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज सेप एसएमएल पाहिलेला आहे। जर का तुमचा एसएमएल मी सांगितलेल्या एसएमएलच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। मग हे कॉलेज मॉपअप राऊंड किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये मिळू शकते। जर तुमची वेट करण्याची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही सेकंड प्लॅन तयार ठेवू शकता, परंतु जर तुम्हाला बीएमएसच करायचे असेल तर तुमचा जर एसएमएल मी सांगितलेल्या एसएमएल स्कोर नुसार असेल किंवा त्याच्या आतमध्ये असेल
तर तुम्हाला मॉपअप राऊंड किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत वाट पाहावी लागू शकते। आणखीन एक गोष्ट अशी म्हणजे मी जो एसएमएल सांगितलेला आहे आता एखाद्या विद्यार्थ्याचा फॉर एक्झाम्पल समजा 19,000 एसएमएल येत आहे तर या एसएमएल मध्ये मॉपअप राऊंड नंतर फारसा बदल होण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मॉपअप राऊंड मध्ये सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे या राऊंड मध्ये ते विद्यार्थी मॉपअप राऊंड मध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात व एसएमएल मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी। त्यासोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। जर का तुम्हाला ऍडमिशनच्या अनुषंगाने आमची मदत हवी असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता। पेड काउन्सिलिंगची फी ही 6,000 रुपये असेल। ज्या गरजू विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत त्यावर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।